अनारसे एक फराळाचा पदार्थ नव्हे तर एक कला आहे, ज्यांना जमतं त्यांनाच कळतं. खाताना जेवढं खुसखुशीत लागला पाहिजे त्याहून जास्ती तळताना अशी परफेक्ट जाळी पडली पाहिजे. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे खुसखुशीत जाळीदार अनारसे. आणि ते किती खुसखुशीत आहेत बघा. अनारसे बनवायला साधारण 8 ते 10 दिवस जातात. 3 दिवस तर तांदूळ भिजवावे लागतात आणि उरलेले दिवस पीठ मोरून ठेवावं लागतं. पण आजच्या या रेसिपीमध्ये फक्त 8 तास आपण तांदूळ भिजवणार आहोत आणि 24 तासाचे आत अनारसेचं पीठ तयार करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक नवीन टेक्निक दाखवणार आहे जी अजूनपर्यंत कोणीच दाखवली नसेल. न पीठ मळता न मुरत ठेवता बनू शकतो आपण खुसखुशी जाळीदार उपवासाचे अनारसे. तर वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची रेसिपी. नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सिम्पली स्वादिष्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे आपण 250 ग्रॅम वरईचे तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजे उपवासाचे तांदूळ. याला सामखी म्हणतात, भगरी म्हणतात. दुकानात केलं तर तुम्ही उपवासाचे तांदूळ त्यांना विचारू शकता. तांदूळ आपण स्वच्छपणे 3 ते 4 वेळा पाण्यातनं धुवून काढून त्यांना भिजत घालायचे आहेत. आता हे तांदूळ आपल्याला फक्त 8 तास भिजत ठेवायचे आहेत. रात्रीचे 12 वाजलेले आहेत, मी 12 वाजता भिजत घालते आणि फक्त 8 तास म्हणजे सकाळी त्यातलं पाणी मी काढेन. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 3 दिवससुद्धा पाणी बदलत ठेवू शकता, पण 8 तास हे पुरेसे होतात. 8 तास झालेले आहेत, आता पाणी आपण ड्रेन करून घेऊया. आणि हे तांदूळ आपण आता कॉटनच्या कपड्यावर पसरून फॅन खाली वाळत ठेवूया. अनारसेचे तांदूळ कधीही आपल्याला पूर्ण असे वाळवायचे नाही आहेत, कोरडे करायचे नाहीत, हलकेसे दमटच ठेवायचे आहेत. म्हणून व्यवस्थितपणे पसरून साधारण 6 तास फॅन खाली ठेवा. सहा तास झालेले आहेत आणि मी हात लावून बघते आणि थोडंसं दमटपणा आहे. तर आता लगेच आपण ग्राइंड करून घेऊया. आता इथे आणखी एक महत्त्वाची टिप, ज्यांचा फॅन खूप फास्ट असेल किंवा खूप लवकर तांदूळ वाळले असतील तर आधी 3 ते 4 वेळा अधूनमधून चेक करा. तुम्ही दमट असेपर्यंतच ठेवायचं आहे. कदाचित कोणाकोणाचं 4 तासातच वाळले जातात, म्हणून दमटपणा असेल तेव्हाच काढून ग्राइंड करा. आता इथे तांदळाची पिठी मी केलेली आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर 3 ते 4 वेळा मैद्याच्या चालनात चाळून घ्या. म्हणजे बारीक जर कणी राहिली असेल ती पुन्हा मिक्सरमध्ये लावून तुम्ही फिरवून घ्या. या प्रकारे अशी पिठी तयार करायची आहे. आता या पिठीमध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे, पण त्याच्या आधी आपण माप घेऊया. तर इथे 2 वाटी भरून मी पिठी घेतलेली आहे. 250 ग्रॅम तांदूळ होते, पण पीठ बघा, आपण वाटीचं माप घेतोय आणि थोडंसं पीठ उरतोय बघा. तर ते आपण साईडला ठेवून देऊया. जर पुढे समजा गूळ जास्ती झालं आणि तुमचे अनारसे पघळले तर ती पिठी तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून पुन्हा अनारसे बनवू शकता. तर इथे आता आपल्याला गूळ घ्यायचं आहे. आता पिठी 2 वाटी भरून आहे, तर गूळ आपल्याला 1.5 वाटी भरून घ्यायचं आहे. आता वाटी बघा, तीच वाटी आहे आणि गूळसुद्धा इथे चिकीचं गूळ वगैरे घ्यायचं नाही आहे. जर पातळ गूळ असेल तर 1.5 वाटीच्या ऐवजी तुम्ही 1.25 वाटी घ्या. कारण गूळ जास्ती झालं तर अनारसे पघळतात, पण कमी झालं राहिलं तर तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये गूळ घालून मळून अनारसे बनवू शकता. पीठ तुमचं वेस्ट नाही जाणार. अनारशेमध्ये सर्वात जास्त मेहनतीचं काम म्हणजे गूळ आणि पिठी मिक्स करणं. कारण खूप लवकर गूळ मिक्स होत नाही, याच्यामध्ये आपण पाणी वगैरे घालत नाही, म्हणून हातही खूप दुखतात आणि वेळही जास्ती जातं. म्हणून एक टेक्निक आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि पीठ एकत्र घाला आणि ग्राइंड करून घ्या. ही खूप सोपी टेक्निक आहे आणि एवढा वेळ वाचतो याच्याने. हे बघा, गूळ आणि पीठ मिक्स झालेलं आहे, कलरही चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता. कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये उष्णतेमुळे गुळही विरघळतं आणि पिठीमध्ये व्यवस्थितपणे मिक्सही होतं. आता बिलकुलही मळायला नको बघा, आरामात त्याचे गोळे होत आहेत. हे बघा, अजूनपर्यंत आपण याच्यामध्ये तूपही मिक्स केलेलं नाही आहे, तरीही आपण आरामात गोळे बनवू शकतो. तर आता आपण घालूया याच्यामध्ये तूप. तर प्रमाण 1 वाटी पिठी तर 2 मोठे चमचे भरून तूप. तर टोटल मी इथे 4 चमचे तूप घेतलेलं आहे, घरचं साजूक तूप आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्या. तुपाची रेसिपी सुद्धा मी ऑलरेडी सिम्पली स्वादिष्ट मध्ये दाखवलेली आहे. तूप कसं बनवायचं याचे 3 वेगवेगळे व्हिडिओज आहेत. अनारसेचे सुद्धा 2 व्हिडिओज आहेत. एका व्हिडिओमध्ये तर मऊ आणि खुसखुशीत अनारसे दोघांचीही रेसिपी आहे. आणि सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. बिलकुलही जोर द्यायला लागत नाहीये, बिलकुलही हात दुखत नाहीये, आरामात तुम्ही हे मिक्स करू शकता.
आता टोटल आपण तांदूळ भिजवल्यापासून पीठ तयार होईपर्यंत किती तास झाले बघा. रात्री 12 ते 8 आपण तांदूळ भिजवले होते, 8 वाजता आपण वाळवायला ठेवले आणि 6 तासच ठेवले, तर 8 आणि 6 झाले 14. तुम्ही बघू शकता 14 तासाचे आत आपल्या अनारसेचं पीठ तयार आहे. इन्स्टंट अनारसे जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही आत्ताही बनवू शकता, कारण हे बघा पीठ छान मळून झालेलं आहे, गोळेही होत आहेत, तुमच्या अनारसेही सुंदर होतील. पण जर तुम्हाला एकदम परफेक्ट जाळीदार आणि एकदम खुसखुशीत अनारसे हवे असतील तर थोडंसं पीठ आणखीन मुरावं लागेल. म्हणून एका एअर टाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवा, साधारण 10 ते 12 तासासाठी. आणि जर ओव्हरनाईट म्हणजे 24 तास ठेवलं तर आणखीनच उत्तम, कारण अनारशीला जो वास असतो, जो आंबवलेला स्वाद असतो, ते जर तुम्हाला हवं असेल तर जेवढे जास्ती दिवस तुम्ही पीठ मुरत ठेवणार तेवढंच चांगलं. पण जसे की आपले आजचे इन्स्टंट आहे तर आपण फक्त 10 ते 12 तास किंवा जास्तीत जास्त 24 तास ठेवणार आहोत. ज्या डब्यामध्ये तुम्ही अनारशी पॅक करता तो पूर्णपणे कोरडा असला हवं, बिलकुलही पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहता कामा नाही. आणि डब्बा एकदा बंद केल्यानंतर त्याला अशा जागेवर ठेवा जिथे जास्ती कोणाचा हात लागत नाही. 12 तास झालेले आहेत आणि मी आत्ता अनारसे करायला घेणार आहे, तर एकच गोळा मी काढतीये. एकच गोळ्याचे अनारसे आपण बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता पीठ बऱ्यापैकी मुरलेला आहे, मळायची गरज नाही आहे कारण खूप मऊसर पीठ आहे, एकदम परफेक्ट जसं आपल्याला अनारशेला हवेत तसे. आता तुम्ही एकाच दिवशी सर्व अनारसे बनवू शकता नैवेद्यासाठी, किंवा रोज तुम्हाला हवे तेवढे थोडे थोडे अनारसे तुम्ही बनवू शकता. जेवढे पीठ जास्ती दिवस राहील, जेवढं मुरेल, तेवढेच अनारसे आणखीन तुमचे जास्ती खुसखुशीत होणार. आता हे बघा, इथे मी गोळा केलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम असा तेलकट शायनी गोळा आहे, बिलकुलही क्रॅक्स नाही आहेत, म्हणजे काय मस्त पीठ झालेलं आहे. याच प्रकारे आपण बाकीचे गोळे सुद्धा करून घेऊया. अनारसे मी खूप पातळ थापून घेणार आहे, म्हणून मी छोटा गोळा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार जर जाडा हवा असेल अनारसा तर तुम्ही जास्तीचं पीठसुद्धा घेऊ शकता. आता इथे 4 गोळ्या केलेले आहेत. अनारशेला आपल्याला खसखसही लागणार आहे, तर इथे मी वाटीभरून खसखस घेतलेली आहे. आता या खसखसीमध्ये आपण 1 गोळा डिप करूया, म्हणजे खसखस लावून घेऊया. तर त्याची सुद्धा एक टेक्निक आहे. पीठ बघा खूप असं कडक नाही आहे, म्हणून आरामात आपल्याला काम करायचं आहे. खालची बाजू या प्रकारे खसखसमध्ये ठेवून हलकंसं हातावरच दाबून घ्यायचं आहे वर, आणि एका प्लास्टिकच्या थैलीवर ठेवून आपण थापून घेणार आहोत. किंवा तुम्ही दुधाची थैली किंवा बटर पेपरसुद्धा घेऊ शकता, पण कुठलीही थैली एकदम स्वच्छ असायला हवी, म्हणून धुवून घ्या, पुसून कोरडी करा आणि त्याच्यावर थोडंसं तूप चोळून घ्या. आणि त्यानंतर ह्या प्रकारे आपल्याला बोटाच्या मदतीने हळूहळू थापून घ्यायचं आहे, बिलकुलही साईडला क्रॅक्स येता कामा नाही. आणि बघा जेवढं होईल तेवढं पातळ करायचं आहे. जाडसर ठेवली तर जाळी तर पडेल, पण खुसखुशीच्या ऐवजी कधी कधी कुरकुरीतही होतात, तर तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही जाडं किंवा पातळ करू शकता. हे बघा हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे आणि काय मस्त अनारसा झाला आहे बघा, एकदम परफेक्ट. आता हलक्या हाताने आपण अनारसे काढून घेऊया. अनारसे थापायची आणखी एक टेक्निक आहे, प्लेटमध्ये खसखस ठेवल्यावर त्याच्यावरच थापून घ्यायचं. पण कधी कधी असं होतं जास्ती खसखस लागल्यामुळे तळताना अनारसे फाटतात सुद्धा, म्हणजे पघळतात सुद्धा, म्हणून हीच बेस्ट टेक्निक आहे. याच प्रकारे तुम्ही बाकीचे अनारसे सुद्धा करून घ्या. आता आपण अनारसे तळून घेऊया. आज आपण अनारसे तेलामध्ये तळून घेणार आहोत, कारण तुपामध्ये तळलेले अनारसे मी ऑलरेडी दाखवलेले आहेत, म्हणून तेलामध्ये कसं तळायचं ते मी दाखवते. तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही, मीडियम गरम करायचं आहे. आणि त्यानंतर पिठाचा गोळा घालायचा आहे. पिठाचा गोळा सुद्धा हळूहळू वर आलं पाहिजे, पटकन वर नाही आलं पाहिजे. पटकन वर आलं म्हणजे तेल खूप जास्त गरम आहे, तर पुन्हा थोडंसं थंड करावं लागेल. म्हणून परफेक्ट टेम्परेचर हवं आहे आपल्याला. पिठाचा गोळाही सुद्धा बिलकुलही पघळलेला नाही आहे, म्हणजे पीठही परफेक्ट झालेलं आहे. तर चला आपण पहिला अनारसा तळून घेऊया. अनारसं तेलामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता पटकन वर आलेलं नाही आहे, हळूहळू बबल्स येत आहेत आणि थोड्या वेळानंतर असं वर येईल. अनारसे तळताना कधीही लो गॅसवरच तळावं, कधीही गॅस फास्ट ठेवू नका, त्याच्याने आतमध्ये कच्चं राहील आणि इनफॅक्ट जाळीही पडणार नाही. जाळीसाठी उष्णता लागते आणि जेवढं कमी उष्णता असेल तेवढीच जाळी तुमची सुंदर पडेल. हे बघा खूप स्लो प्रोसेस आहे. आता इथे मी जास्तीचं तेल घेतलेलं आहे, तर तुम्ही एकाच्या ऐवजी याच्यामध्ये 3 अनारसे सुद्धा घालू शकता, पण दाखवायला मी फक्त एकच अनारसा याच्यामध्ये घातलेला आहे. आता इथे मी वरून तेल मारतीये, पण मारायची गरज नाही आहे कारण जास्तीचं तेल आहे, मी सवयीप्रमाणे करते, कारण कमी तेलामध्येच वरून मारायची गरज असते.
तर जर तुम्ही असंच ठेवलं तरीही होऊन जाईल। तर हे बघा, इतपत कलर येईपर्यंत आपल्याला करायचं आहे। हा अनारसा झालेला आहे, पण जर वाटलंच तुम्हाला इवन कलर आलेला नाही आहे तर एका बाजूने झाऱ्यावर तुम्ही या प्रकारे घेऊन हलकसं वरून तेल मारू शकता। तर पहिला उपवासाचा अनारसा आपला तयार आहे, तुम्ही बघू शकता। वरून या प्रकारे दाबून तुम्ही एक्स्ट्राचं तेल काढू शकता। एकदम परफेक्ट जाळीदार अनारसा। पहिली पुरी किंवा पहिला अनारसं कधीही ट्रायल असतं, थोडंसं वर खाली होतं, पण तरीसुद्धा हा परफेक्ट झालेला आहे। तर चला आता अनारसे काढून घेऊया आणि याच प्रकारे बाकीचे सर्व अनारसे तुम्ही करून घ्या। अनारसे काढल्यानंतर ताट थोडंसं स्लांटिंग ठेवा, म्हणजे जेवढं एक्स्ट्राचं तेल असेल ते खाली उतरेल आणि नंतर तुम्ही ते तेल रियूज करू शकता। अनारसे बनवताना जेवढं पीठ आपल्याला सांभाळावं लागतं तेवढंच तेलाचं टेम्परेचरसुद्धा आपल्याला सांभाळावं लागतं। तेलाचं टेम्परेचर खूप कमी नको आणि खूप जास्तीसुद्धा ठेवायचं नसतं, कारण जर कमी असलं तर अनारसे पघळले समजा, आणि जेव्हा जास्ती होतं तेव्हा अनारसे आतून कच्चे राहतात आणि वरून करपतात। आणि जर तुम्हाला व्यवस्थित जाळी हवी असेल तर तेल एकदम मीडियम असायला हवं। आणखी एक तुम्हाला टिप देते, जर असं वाटलंच का तुमच्या अनारसे पघळतात तर तेव्हा तात्पुरता गॅस फास्ट करा, आणि असं वाटलं का आता सेट झालेला आहे की पुन्हा कमी करा। तर हे थोडे छोटे छोटे टिप्स आहेत जे तुम्हाला अनारसे करताना उपयुक्ती पडतील। तर हे बघा, एवढे अनारसे मी करून घेतलेले आहेत आणि जे खाली उतरलेलं तेल आहे ते पुन्हा तुम्ही रियूज करू शकता। एक एक गोळ्याचे एवढे अनारसे आपण करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक अनारशाला जाळी पडलेली आहे। तर बघा काय सुंदर जाळी दिसतीये, आरपार ही तुम्ही बघू शकता अशी मस्त जाळी पडलेली आहे। जाळी पडली म्हणजे तुमचं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि व्यवस्थितपणे तळून सुद्धा झालेले आहेत। आता अनारसे किती कुरकुरीत किंवा खुसखुशीत झालेले आहेत किंवा मऊ झालेत ते बघूया। आतमध्ये सुद्धा बघा कशी व्यवस्थित जाळी पडलेली आहे। आवाजाने तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपले अनारसे एकदम जबरदस्त झालेले आहेत। हे अनारसे तुम्ही कुठल्याही उपवासाच्या दिवशी बनवू शकता, चतुर्थी असो, होळीचा उपवास असो किंवा आता नवरात्रीचा। पहिल्या दिवशी पीठ वगैरे बनवून ठेवा आणि नऊच्या नऊ दिवशी सुद्धा तुम्ही थोडं थोडं करून रोज खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास तुम्ही सुद्धा बनवा, सर्वांना खायला द्या, स्वतःही खाऊन बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका। आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। जसं तुम्ही यूट्यूबवर फॉलो करता तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करा, तिथे सुद्धा खूप छान छान स्टोरीज, व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले जातात। आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये। टिल देन बाय बाय। तेल रियूज करू शकता। अनारसे बनवताना जेवढं पीठ आपल्याला सांभाळावं लागतं ते होतं तेव्हा अनारसे आतून कच्चे राहतात आणि वरून करपतात। आणि जर तुम्हाला व्यवस्थित जाळी हवी असेल तर तेल एकदम मीडियम असायला हवं। आणखी एक तुम्हाला टिप